कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की थर्मोडायनॅमिक प्रोसेस काय असते, त्याच्यात आपण स्टडी केलं वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस, आणि त्याच्यात आपण हे सुद्धा स्टडी केलं होतं वर्क डन बाय थर्मोडायनॅमिक प्रोसेस डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सिस्टीमच्या पाथवर जर पाथ चेंज झाला तर वर्क डन सुद्धा वेगळं वेगळं असू शकतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. ओके, मग कालच्या लेक्चरमध्ये आपण बेटा थर्मोडायनॅमिक प्रोसेस या आर्टिकलला स्टार्ट केलं होतं, त्यातलं वर्क डन कुणावर डिपेंड आहे पाहिलं, हीट ॲडेड कशावर डिपेंड आहे ते पाहिली. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला या टॉपिकचा लास्टचा पार्ट, तो म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस हे पाहायचं आहे आपल्याला, ठीक आहे. काय कशाचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे, थर्मोडायनॅमिक प्रोसेसचं. क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस मी संपूर्ण पार्ट इथं लिहित बसत नाही, तुम्ही समजून घ्या. आता आज आपण क्लासिफिकेशन करणार स्टडी कशाचं, ऑफ द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. बेटा वेगळ्या वेगळ्या प्रकारे थर्मोडायनॅमिक प्रोसेसचं क्लासिफिकेशन करता येतं, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन प्रोसेस स्टडी करणार, एक रिव्हर्सिबल आणि दुसरी इरिव्हर्सिबल. तुम्ही म्हणताल सर हेच फर्स्ट पहिल्यांदा का स्टडी करायचं, तर याचं कारण पुस्तकानं ते आधी दिलंय असं नाही बेटा. याचं कारण असं आहे, कोणती जरी थर्मोडायनॅमिक प्रोसेस आपण विचारात घेतली तरी एकतर इट मे बी आयदर रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल. कोणतीही थर्मोडायनॅमिक प्रोसेस घ्या, एकतर ती रिव्हर्सिबल असेल किंवा इरिव्हर्सिबल असेल. म्हणून रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस ह्या सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस करण्याच्या पूर्वी आपल्याला माहित असलं पाहिजे व्हॉट इज मीन बाय द रिव्हर्सिबल प्रोसेस अँड व्हॉट इज मीन बाय द इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग बेटा बघ, कोणत्याही थर्मोडायनॅमिक प्रोसेस असू द्या, आधी एकतर त्या दोन क्लासमध्ये क्लासिफाय केल्या जातात, एक रिव्हर्सिबल आणि दुसरी इरिव्हर्सिबल. म्हणून मी इथं लिहून टाकले, पहिली जी प्रोसेस आहे ती इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल, सॉरी रिव्हर्सिबल प्रोसेस, आणि दुसरी असेल इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता तुम्ही म्हणताल सर याचा काय मीनिंग झाला, बेटा याच्या नावातच अर्थ आहे. रिव्हर्सिबल म्हणजे विच कॅन बी रिव्हर्स्ड, जे वापस सुद्धा फिरवता येते. म्हणजे काय होत असेल बेटा, एक सुरुवातीला एक रफ अंदाज लावूयात आपण, रफ कॅल्क्युलेशन करू. रिव्हर्सिबल प्रोसेस काय करत असेल, काय करत असेल तर एखादी जी सिस्टीम आहे त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची इनिशियल स्टेटला, इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जर गेली तर त्या फायनल स्टेटपासून पुन्हा परत इनिशियल स्टेटला आणण्याचं काम ही प्रोसेस करत असेल. याचा अर्थ काय की अशी एखादी प्रोसेस असेल ज्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम कॅन बी रिस्टोअर्ड, सुरुवातीच्या स्टेटला परत वापस जाणं ज्याच्यात शक्य आहे, दॅट इज द रिव्हर्सिबल प्रोसेस, ठीक आहे. चल बेटा आता वेळ न वाया घालवता याचे डेफिनेशन बघू आपण की व्हॉट इज मीन बाय द रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस काय असते तर मी पहिल्यांदा तुला त्याची डेफिनेशन सांगायलो काय असते बेटा ही, द प्रोसेस इन विच किंवा द प्रोसेस विच रिस्टोअर इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम. द प्रोसेस विच रिस्टोअर इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणू शकतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणू शकतो. साधा साधा सरळ अर्थ बेटा तुला लक्षात ठेवायचा आहे, ज्या प्रोसेसमध्ये त्या सिस्टीमची इनिशियल स्टेट आपल्याला रिव्हर्स करता येते किंवा रिस्टोअर करता येते लक्षात घ्यायचं, त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादा आईस मेल्ट झाला, त्याच्यापासून वॉटर तयार झालं, आपण परत त्या वॉटरपासून परत एकदा आईस करू शकतो. म्हणजे या टाईपच्या ज्या सिस्टीम आहेत का बेटा, त्या काय करू शकतात, दे कॅन रिस्टोअर देअर इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम. एखाद्या सिस्टीमची इनिशियल स्टेट रिस्टोअर करून देऊ शकतात, मग अशा प्रोसेसले आपण रिव्हर्सिबल प्रोसेसेस असं म्हणू शकतो, ठीक आहे. मग बघा आता साध्या वर्डिंगमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन लक्षात घ्या, द प्रोसेस विच रिस्टोअर इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. बेटा थोड्या वेळापर्यंत तुला याचे काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. काय एक्झाम्पल, मी आता म्हटल्यासारखं मेल्टिंग ऑफ आईस किंवा आईस मेल्टिंग हे त्याचं एक्झाम्पल. पुन्हा परत काय असू शकतं, फ्रीजिंग ऑफ वॉटर. आणखीन काय एक्झाम्पल असू शकतं बेटा याचं, तर आणखीन आपल्याला सांगता येईल बॉइलिंग
बॉइलिंग वॉटर किंवा बॉइलिंग ऑफ वॉटर हे सुद्धा याचंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, चल बेटा पहिली प्रोसेस कळाली तुला की रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होतं. काय होतंय? द प्रोसेस विच रिस्टोर द इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम. एखाद्या सिस्टीमची इनिशियल स्टेट ती प्रोसेस रिस्टोअर करू शकते, म्हणजे पुन्हा त्या इनिशियल स्टेटला वापस जाऊ शकते. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं आपल्याला? रिव्हर्सिबल प्रोसेस. सध्याला फक्त काय डेफिनेशन आणि एक्झाम्पल लक्षात घ्या. चला आता ऑन द अदर हँड ह्या दुसऱ्या प्रोसेसकडे जाऊ. कोणती बेटा? हे इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग याची डेफिनेशन कशी सांगता येईल? याच्या उलटी करायची बेटा. काय? द प्रोसेस, बघा ही काय प्रोसेस आहे, विच डज नॉट, ही रिस्टोअर करत नाही, लक्षात घ्यायचा. द प्रोसेस विच डजंट रिस्टोअर रिस्टोअर द इनिशियल द प्रोसेस विच डजंट रिस्टोअर द इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम. सिस्टीमची इनिशियल स्टेट ही रिस्टोअर करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणू शकतो बेटा? इट इज द कॉल्ड इररिव्हर्सिबल प्रोसेस. इट इज कॉल्ड इररिव्हर्सिबल प्रोसेस. या प्रोसेसला आपण इररिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताल सर आम्हाला याचे काही एक्झाम्पल सांग. बघ बेटा, बर्निंग ऑफ द कॅन्डल असेल, आपण एखादी मेणबत्ती जाळली, मग मेणबत्ती जाळली तर काय होतंय? पुन्हा ती परत पहिल्यासारखी होऊ शकते का? नाही होऊ शकत. किंवा एखादा बलून आहे समजा, त्याला अचानक पंक्चर केलं आपण, सडनली पंक्चर केलं, त्यातली एअर निघून जाते, म्हणजे सडन एक्सपान्शन ऑफ गॅस तिथं होतं, ती सुद्धा इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. पुन्हा बलून पहिल्यासारखा होणं शक्य नाही. मग ह्या ज्या अशा प्रोसेस आहेत त्या इरिव्हर्सिबल प्रोसेस. सो द बर्निंग ऑफ कॅन्डल, एखाद्या कॅन्डलची बर्निंग असेल, किंवा आणखीन काय म्हणू शकतो? सडन पंक्चरिंग ऑफ बलून, सडन पंक्चरिंग ऑफ बलून हे सुद्धा इरिव्हर्सिबल प्रोसेसचं एक्झाम्पल होतं. असू दे बेटा, आता हे पहिल्यांदा शिकवायचं कारण असं आहे की आपल्याकडे जेवढ्या बी थर्मोडायनॅमिक प्रोसेस असतील, एनी थर्मोडायनॅमिक प्रोसेस, इट मे बी आयदर रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल. कोणतीही प्रोसेस तुम्हाला देऊ द्या, एकतर बेटा ती रिव्हर्सिबल असेल किंवा इरिव्हर्सिबल असेल. म्हणून पहिल्यांदा ह्या दोनची माहिती असणं गरजेचं आहे. आता एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुला लक्षात ठेवायचा आहे या दोन प्रोसेसबद्दल. तो डेफिनेशन नोट केली, एक्झाम्पल्स नोट केलेत बेटा. आता रिव्हर्सिबल प्रोसेस कशी ऑकर होते आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कशी ऑकर होते बेटा, मग काय सांगायचं आहे? मग हा महत्त्वाचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो तुला मुद्दाम होऊन नोट करून ठेवायचा आहे, खास करून या रिव्हर्सिबल प्रोसेस. दिस प्रोसेस, ही जी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ती कशी ऑकर होते बेटा? कोणतीही रिव्हर्सिबल प्रोसेस जर असेल, तिला जर इनिशियल स्टेट ॲज इट इज रिव्हर्स डायरेक्शन रिस्टोअर करायची असेल, तर लक्षात ठेवायचं दॅट प्रोसेस विल ऑकर इनफायनाइटेसिमली स्लोली. वाय इनफायनाइटेसिमली स्लोली? बिकॉज जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्यातले चेंजेस आपल्याला ऑब्झर्व करता येत नाहीत, म्हणजे प्रेशर, टेम्परेचर, जे भी काय असतील ते आपण ऑब्झर्व करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, मेल्टिंग ऑफ आईस तुम्हाला जर म्हटलं पहा कसा मेल्ट व्हायला, तुम्ही पाहू शकत नाही. तुम्हाला ते प्रेशर आणि टेम्परेचरमधले चेंजेस नोट करता येत नाहीत बेटा. मग आता या सिस्टीममध्ये हे जे स्मॉल चेंजेस ऑकर होतात ते खूप वेळ घेतात, लॉंग टाईमसाठी ही प्रोसेस चालते. म्हणजे काय? दिस रिव्हर्सिबल प्रोसेस ऑकर इनफायनाइटेसिमली स्लोली, सो दॅट थर्मोडायनॅमिक सिस्टीम ऑलवेज रिमेन्स इन अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ती जी सिस्टीम असेल ती सिस्टीम ही नेहमी थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्येच राहील बेटा. ठीक आहे, मग थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्येच असते सारखंच कोणती? रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे बघा आता हा नोट करायचा पॉईंट कोणता आहे? दिस प्रोसेस ऑकर्स, कशी ऑकर होईल? दिस प्रोसेस ऑकर इनफायनाइटेसिमली, दिस प्रोसेस ऑकर्स इनफायनाइटेसिमली स्लोली, इनफायनाइटेसिमली स्लोली, सो दॅट सिस्टीम ऑलवेज, थर्मोडायनॅमिक सिस्टीम ऑलवेज रिमेन, ऑलवेज रिमेन्स इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. बघा ही प्रोसेस अतिशय स्लोली ऑकर होते, म्हणून याच्यामधली जी काही सिस्टीम आहे इट ऑलवेज रिमेन्स इन अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणून रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो की बेटा तुला पाठच ठेवायचा आहे. ज्या ज्या वेळेस रिव्हर्सिबल प्रोसेस असेल दॅट टाईम आपल्याला हे कन्सिडरच करायचं आहे की दॅट प्रोसेस इज ऑकरिंग इनफायनाइटेसिमली स्लोली, सो दॅट वी कांट ऑब्झर्व द स्मॉल चेंजेस इन अ स्टेट वे
व्हेरिएबल्स लाईक द प्रेशर, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. अतिशय स्लोली ही प्रोसेस घडते बेटा. मग त्याच्यामुळे आपल्याला स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे प्रेशर टेम्परेचरमध्ये होणारे चेंजेस आपल्यासाठी ऑब्झर्वेबल नसतात, कारण फार स्लो काम चालू असतं ते. ठीक आहे, म्हणून महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय बेटा, तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे. कोणता? दिस प्रोसेस ऑकर्स इनफायनाइटेसिमली स्लोली, खूप स्लो ऑकर होते लक्षात घ्यायचं. म्हणून काय असते, अतिशय स्लोली ही प्रोसेस ऑकर होते, हळूहळू पुढे चालली जाते त्याची स्टेट लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यामुळं त्याच्यामधले जे बी स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्यातले चेंजेस आपण नोट करू शकत नाहीत. म्हणून असं म्हणतात, दिस प्रोसेस ऑकर्स इनफायनाइटेसिमली स्लोली अँड सो दॅट सिस्टीम ऑलवेज रिमेन्स इन अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता सिस्टीम नेहमीच थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये का राहील, कारण त्यातले जे बी स्टेट व्हेरिएबल्स बेटा ते आपल्याला फीलच होत नाही की ते चेंज व्हायलेत म्हणून. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यातले चेंजेस नोट करणं डिफिकल्ट आहे, ज्याला आपण कॉसिस्टॅटिक प्रोसेस असं म्हणतो, विच ऑकर्स इनफायनाइटेसिमली स्लोली. त्यातले चेंजेस आपण नोट करू शकत नाही, बिलकुल नोट करता येत नाही, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, म्हणून हा महत्वाचा पॉईंट आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये ही प्रोसेस कशी, दिस प्रोसेस ही जी काही प्रोसेस आहे ऑकर्स कशी ऑकर होईल बेटा, दिस प्रोसेस ऑकर्स फास्टली, ही फास्ट कंप्लीट केली जाते, लक्षात घ्या. बर्निंग ऑफ कॅन्डल विचार करा, किती वेळाची, जोपर्यंत कॅन्डल आहे तोपर्यंतची, संपले पुन्हा मग कधी 5 मिनिटाची असेल, 10 मिनिटाची असेल, म्हणजे याच्या कंपॅरिझनमध्ये ही प्रोसेस फास्ट ऑकर होते. ठीक आहे बेटा, हा की पॉईंट आहे. या दोन्हीमधला डिफरन्स तुला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एखाद्या सिस्टीमची इनिशियल स्टेट आपण रिस्टोअर करू शकतो, म्हणजे पुन्हा पहिल्या स्टेटला जाऊ शकतो, विशेष म्हणजे रिव्हर्स डायरेक्शन लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मात्र द प्रोसेस विच डझंट रिस्टोर, त्याच्यामध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट आपण रिस्टोर करू शकत नाही. मी एक्झाम्पल दिले तुम्हाला, बर्निंग ऑफ कॅन्डल असेल, पंक्चरिंग ऑफ बलून असेल, पंक्चरिंग ऑफ हॉलीबॉल असेल, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, ऑफ द इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, क्लिअर झाला हा पॉईंट. बरं, चला, ही झाली रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. हा स्क्रीनशॉट ठेवा, म्हणजे पुन्हा तुम्हाला नोट्स तयार करता येतील. ठीक आहे, बरं, चला, आता डेफिनेशन तर कळाली तुमच्या, हे पण लक्षात आलंय की रिव्हर्सिबल प्रोसेस हे अतिशय स्लोली ऑकर होते. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, या दोन्ही मधले कधी कधी तुम्हाला डिफरन्स विचारतात बेटा, डिस्टिंग्विश बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. मी तुम्हाला दोन डिफरन्स आता तुमच्या पुढे मांडलेत. कोणते? की इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम रिस्टोअर करता येते. बघा, इकडला जो कॉलम केला होता आपण तो कुणाचा केला होता बेटा, रिव्हर्सिबल प्रोसेसचा, आणि इकडे जो आपण करायला तो इरिव्हर्सिबल प्रोसेस. याचं डिस्टिंग्विश मी आता तुम्हाला सांगायलो, आणखीन थोडंसं लक्ष द्यायचं. ठीक आहे, पहिला डिस्टिंग्विश काय होता, इनिशियल स्टेट कॅन बी रिस्टोअर्ड. याच्यामध्ये बघा, इनिशियल स्टेट आपल्याला रिस्टोअर करता येत असते. तुम्हाला हा पहिला फरक कळाला, काय ह्याच्यात, इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम, याच्यामध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट कांट बी रिस्टोअर्ड, याच्यामध्ये रिस्टोअर करता येत नाही. चला, हा पहिला पॉईंट कळाला. दुसरा डिफरन्स काय कळाला बेटा तुम्हाला, रिव्हर्सिबल प्रोसेस ऑकर्स इनफायनाइटेसिमली स्लोली. दिस प्रोसेस, बघा, हा दुसरा डिफरन्स त्याच्यातला, दिस प्रोसेस ऑकर्स कशी ऑकर होती, इनफायनाइटेसिमली स्लोली, खूप स्लो ऑकर होती, लक्षात घ्यायचा. आणि याच्यामध्ये उलट लिहायचं, दिस प्रोसेस ऑकर्स, दिस प्रोसेस ऑकर्स फास्टली, हे जरा फास्ट ऑकर होते ॲज कम्पेअर टू रिव्हर्सिबल प्रोसेस. याच्या तुलनेत फास्ट ऑकर होते. आता फास्ट ऑकर होते याचा अर्थ लगेचच कम्प्लीट झाली असं होणार नाही. या प्रोसेसमध्ये याच्या तुलनेत कमी वेळ लागतो. याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट कळाला, काय कळाला, सिस्टीम इज ऑलवेज कशी होती बेटा, स्लोली ऑकर झाली, म्हणजे सिस्टीम इज ऑलवेज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ह्याच्यामध्ये सिस्टीम नेहमीच थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असते. मग आता याच्यात त्याची गॅरंटी असणार नाही. काय म्हणणार, सिस्टीम इज नॉट ऑलवेज
इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, याच्यामध्ये सिस्टीम नेहमी थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये असल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाहीत, लक्षात घ्यायचं. वर चला, आता हे तीन चेंजेस, हे तीन डिफरन्स तर मी तुम्हाला मगाशीच सांगितले, ठीक आहे, आले तुमच्या लक्षात. बघा आता आणखीन दुसरे काय डिफरन्स सांगता येते. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय असतं लेकरांनो, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय असते बघा. रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ, किंवा याला असं म्हणू शकतो, इट इज चेंज. रिव्हर्सिबल प्रोसेस हा चेंज आहे. इट इज द चेंज विच कॅन बी, इट इज द चेंज विच कॅन बी रिट्रेस, विच कॅन बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन. रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे बघा आता रिव्हर्सिबल प्रोसेस काय सांगते रे बेटा, रिव्हर्सिबल प्रोसेस हा चेंज सांगते. कसला चेंज इंडिकेट करते, चेंज इन काय म्हणायचं त्याला, स्टेट व्हेरिएबल्स, म्हणजे प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम याच्यामधला असा चेंज सांगते विच कॅन बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन, जो की रिव्हर्स डायरेक्शन आपल्याला रिट्रेस करता येऊ शकते असा चेंज सांगते. आता इरिव्हर्सिबल प्रोसेस काय सांगते बेटा, इरिव्हर्सिबल प्रोसेस असा चेंज सांगते विच कॅनॉट बी रिट्रेस्ड इन अपोजिट डायरेक्शन किंवा रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे याचं महत्वाचा पॉईंट तर हाय बेटा, काय, रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जो चेंज ऑकर व्हायला आहे तो रिट्रेस करता येतो. रिट्रेस म्हणजे काय, ज्या पाथनं सिस्टीम पूर्वी आली होती इनिशियल टू फायनल स्टेटला, बरोबर त्याच पाथनं सिस्टीम वापस जाऊ शकते, त्याला म्हणायचं रिट्रेस इन रिव्हर्स डायरेक्शन. आणि बघा आता याच्यात काय म्हणता येईल, इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे कोण आहे, इट इज चेंज, इट इज चेंज दॅट कॅनॉट बी, बघा हा मात्र आपल्याला, दॅट कॅनॉट बी रिट्रेस्ड, दॅट कॅनॉट बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन, दॅट कॅनॉट बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन. चला हा चौथा डिफरन्स झाला. पाचवा डिफरन्स आता रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय म्हणता येते. आता ह्याच्यामध्ये पाथ ऑफ द सिस्टीम, सिस्टीमचा पाथ कसा आहे, फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शनला सेम आहे. म्हणजे काय, रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट ए मधून इमॅजिन करा बीला सिस्टीम गेली, येताना जो पाथ आहे तोच जाताना असतो, लक्षात घ्यायचा. म्हणून बघा हा महत्वाचा पॉईंट मी इथं लिहिलो, काय, पाथ ऑफ सिस्टीम, पाथ ऑफ सिस्टीम इज सेम, कसा असतंय, सेम इन फॉरवर्ड, इज सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. बघा दोन्ही डायरेक्शनला सिस्टीमचा पाथ सेम आहे. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, मी इथे एक सिस्टीम ड्रॉ केली, आता हे छोटं अंतर आहे तुम्ही समजून घ्या. ए पासून बीला सिस्टीम गेली, ए इनिशियल स्टेट आहे आणि बी फायनल स्टेट आहे. ह्या ए पासून बीला सिस्टीम आली, इकडं प्रेशर आहे इकडं व्हॉल्यूम आहे, मग येताना जो पाथ होता तोच बरोबर एक्झॅक्टली वापस जाताना असं लक्षात घ्या, असं याचं म्हणणं आहे. काय, पाथ ऑफ द सिस्टीम इज सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. जाताना बघा या पाथनं सिस्टीम गेली, हा पाथ वन म्हणतो आणि हा पाथ टू म्हणतो. ए टू बी जाताना अशी गेली, ए इनिशियल स्टेट होती बेटा आणि बी काय, फायनल स्टेट आहे. मग हा जाताना जो पाथ आहे एक्झॅक्टली सेम पाथनं, त्याच पाथनं सिस्टीम वापस येईल, लक्षात घ्यायचं. मग याच्यामध्ये मात्र ती सोय नसते. हे काय सांगितलंय, पाथ ऑफ द सिस्टीम इज सेम इन रिव्हर्स अँड फॉरवर्ड डायरेक्शन. ह्याच्यात आपण सांगू शकतो पाथ ऑफ सिस्टीम, ह्याच्यामधली जी काय सिस्टीम इज नॉट सेम, हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यात सेम असतो याच्यात सेम नसतो. नॉट सेम इन इन द फॉरवर्ड, नॉट सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. बघा वेगळ्या वेगळ्या पाथने जाते म्हणजे काय, याच्यात इथं जर आपण ती मगाशीची डायग्राम काढली, बघा ए सिस्टीम इनिशियल स्टेटला असेल ही सिस्टीम आणि बी त्याची फायनल स्टेट. इमॅजिन करा ए टू बी या पाथनं सिस्टीम आली, तर आता वापस जात असताना जर सिस्टीम रिटर्न व्हायली तर एला जाताना हा पाथ दुसरा असेल, हा पाथ वन म्हणू हा पाथ टू म्हणू, रिव्हर्स डायरेक्शन वेगळा पाथ झाला याचा लक्षात घ्यायचा. मग चला, पाथ ऑफ सिस्टीम इज नॉट सेम इन रिव्हर्स अँड फॉरवर्ड डायरेक्शन. मग ही जी डायग्राम काढली का बेटा, हा आहे पी व्ही डायग्राम. कुणासाठीचा पी व्ही डायग्राम आहे, फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. कधी कधी एमसीक्यू मध्ये ओळखा म्हणते त्याच्यावरून असला पाथ देऊन. काय, जाताना ए टू बी असताना आणि बी टू ए असताना जर डिफरंट पाथ असेल तर ती इरिव्हर्सिबल प्रोसेस असते. इथं मात्र ए टू बी आणि बी टू ए बोथ द पाथ आर सेम, एकच पाथ आहे म्हणून इट इंडिकेट्स द रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, मग तुम्हाला बेटा
या पी व्ही डायग्रामहून आयडेंटिफाय करता आलं पाहिजे काय की रिव्हर्सिबल प्रोसेस आहे का इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ठीक आहे, मग ए टू बी मूव्ह होत असताना जो पाथ आहे तोच जर बी टू ए ला असेल तर त्यावेळेस समजून घ्यायचं दॅट प्रोसेस इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस आणि अदरवाईज ही इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल. ठीक आहे, आणि एक महत्वाचा अजून एक 6 नंबरचा पॉईंट तुम्हाला दोन्हीकडे लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये काय असतंय, देअर इज सम लॉस, देअर इज सम लॉस ऑफ एनर्जी, याच्यामध्ये काही एनर्जी लॉस केली जाते. आणि याच्यामध्ये त्याच्या अपोजिट देअर इज नो लॉस ऑफ एनर्जी लक्षात घ्यायचा. याच्यामध्ये बिलकुल कसल्याही प्रकारची एनर्जी लॉस होत नाही म्हणून तर सिस्टीम इज बॅक टू इट्स इनिशियल स्टेट बाय फॉलोइंग द सेम पाथ, त्याच पाथनं वापस जाऊ शकते लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल या दोन्हीतला आपल्याला डिफरन्स सांगता येईल. काय सांगतंय, इनिशियल स्टेट कॅन बी रिस्टोर्ड, याच्यामध्ये इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम कॅनॉट बी रिस्टोर्ड, दिस प्रोसेस ऑकर्स इनफायनाइटेसिमली स्लोली, खूप स्लो ऑकर होते ही मात्र फास्ट ऑकर होते. ह्याच्यामध्ये सिस्टीम ऑलवेज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, याच्यात असलच असं सांगता येत नाही. इट चेंजेस, इट इज चेंज विच कॅन बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन. रिव्हर्सिबल प्रोसेस असा चेंज इंडिकेट करते कशातला, इन अ थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स विच कॅन बी रिट्रेस्ड इन अ रिव्हर्स डायरेक्शन. हा चेंज आपल्याला रिव्हर्स डायरेक्शन न रिट्रेस करता येऊ शकतो बेटा. ठीक आहे, आणि पुढे काय म्हणतंय, पाथ ऑफ द सिस्टीम इज सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन, फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शनला पाथ सेम असते म्हणतंय, याच्यामध्ये मात्र असत नाही. आणि याच्यात देअर इज नो लॉस ऑफ एनर्जी, याच्यात एनर्जीचा बिलकुल काही लॉस होत नाही, मग याच्यामध्ये मात्र एनर्जीचा लॉस होतो. नोट केलं, हा पुन्हा एकदा स्क्रीनशॉट तयार ठेवा बेटा, ह्या पी व्ही डायग्राम्स दोन्हीच्या व्यवस्थित काढून ठेवा म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रोसेस क्लिअर होतील. तर हे पहिलं क्लासिफिकेशन होतं बेटा, रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि मी तुम्हाला कारण सांगितलं आहे की हेच क्लासिफिकेशन पहिल्यांदा का स्टडी करायचं, तर याच्यासाठी स्टडी करायचं बेटा, प्रत्येक थर्मोडायनॅमिक प्रोसेस एक तर रिव्हर्सिबल असेल किंवा इरिव्हर्सिबल असेल. चला तुम्ही सर्वांनी हे नोट केलं, आता आपल्याला बघायचंय इरिव्हर्सिबल प्रोसेसचं कारण काय होतंय, वाय, व्हॉट इज द कॉज ऑफ इरिव्हर्सिबिलिटी किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेसचं कारण काय, काही काही प्रोसेस इरिव्हर्सिबल का असतील, कशामुळं असते, तर आपल्याला पुढचं पाहायचंय कॉज ऑफ इरिव्हर्सिबिलिटी. बघा आता हे एक थोडं एक दोन मिनिटाचं कारण आहे, कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी, कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी. इरिव्हर्सिबल प्रोसेस ऑकर व्हायचं कारण काय, बघा बळानो त्याचे मेन दोन रिझन असतात लक्षात घ्यायचं. पहिलं रिझन असतंय लॉस ऑफ एनर्जी, लॉस ऑफ एनर्जी ड्युरिंग प्रोसेस, ड्युरिंग प्रोसेस. एखादी प्रोसेस ऑकर होत असताना कधी कधी एनर्जीचा लॉस होतो, कशामुळे एनर्जीचा लॉस होतो लेकरांनो, ड्यू टू फ्रिक्शन. इमॅजिन करा एखादा असा आपण कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये हा पिस्टन आहे, हा पिस्टनची खासियत तुम्हाला माहिती, आपण म्हणताना दरवेळेस काय म्हणतो रे बेटा, दरवेळेस आपण म्हणतो दिस पिस्टन इज मासलेस, फ्रिक्शनलेस अँड मुव्हेबल. पण ॲक्च्युली प्रॅक्टिकली हा फ्रिक्शनलेस असत नाही, मग या गॅसची काही एनर्जी या फ्रिक्शनमध्येच वाया जाते म्हणजे एनर्जीचा लॉस होतो. मग असे फ्रिक्शनसारखे अनेक, कधी कधी विस्कॉसिटी असेल, या गॅसची विस्कॉसिटी असेल, आणखीन काही असतील, असे अनेक रेजिस्टिव्ह फोर्सेस असतील जे काही एनर्जी याच्यामध्येच वाया घालवतात या सिस्टीमची, म्हणून देअर इज सम लॉस ऑफ एनर्जी. मग कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी, प्रत्येक प्रोसेस ही रिव्हर्सिबल प्रोसेस का नसते बेटा, यातलं पहिलं कारण हे देअर इज लॉस ऑफ सम एनर्जी ड्यू टू काय असेल, फ्रिक्शन असेल किंवा विस्कॉसिटी असेल किंवा सम अदर फ्रिक्शनल फोर्सेस असतात. ठीक आहे, आणि आणखीन काय असते, बघा इरिव्हर्सिबिलिटी का ऑकर होते, देअर आर सम प्रोसेसेस, सम प्रोसेस आहेत, काय काय प्रोसेस आहेत, कसल्या प्रोसेस आहेत, देअर आर सम प्रोसेसेस सच ॲज, कुणासारख्या बघा लक्षात घ्या, सच ॲज फ्री एक्सपान्शन. काल बघितलं आपण फ्री एक्सपान्शन काय असते, फ्री एक्सपान्शन ऑर एक्सप्लोजिव्ह, एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन्स. ह्या केमिकल रिॲक्शनसारख्या काही प्रोसेस असतात, काय करतात, दे टेक सिस्टीम, त्या सिस्टीमला कुठे घेऊन जातात, दे टेक सिस्टीम इन थर्मोडायनॅमिक, दे टेक सिस्टीम इन
नॉन इक्विलिब्रियम स्टेट, लक्षात ठेवा, दे टेक सिस्टीम इन नॉन इक्विलिब्रियम स्टेट, नॉन इक्विलिब्रियम स्टेटला घेऊन जातात आणि नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये जर सिस्टीम गेली काहीतरी हीटचं एक्सचेंज होईल, आणखीन काहीतरी होईल आणि त्याच्यामुळं रिव्हर्सिबल पाथ त्याचा पॉसिबल होत नाही. ठीक आहे बेटा, हे छोटंसं आर्टिकल होतं पण होऊ शकते तुम्हाला एक मार्कासाठी विचारतील, व्हॉट आर द कॉजेस ऑफ द इरिव्हर्सिबिलिटी, वाय इरिव्हर्सिबिलिटी ऑकर इन अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. तर का ऑकर होती बेटा, या दोन कारणानं. काय, देअर इज सम लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू द रेजिस्टिव्ह फोर्सेस, लाईक फ्रिक्शन असेल, विस्कॉसिटी असेल, आणखीन काय असेल, त्याच्यात एनर्जी लॉस झाली तर वापस जाताना त्याच पाथनं जर जायचं असेल तर एनर्जी कमी पडेल आणि एनर्जी कमी पडल्यामुळं रिव्हर्सिबल प्रोसेस पॉसिबल होत नाही. दुसरं रिझन काय सांगितलं मी तुम्हाला, काही काही प्रोसेस अशा असतात जसं फ्री एक्सपान्शन असेल किंवा एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन असेल, त्या काय करतात, त्या ऑकर होत असताना सिस्टीमला नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नेतात. म्हणजे काय, तीन पैकी कोणता तरी एखादा इक्विलिब्रियम अटेन केला जात नाही. आयदर इट मे बी कोणते कोणते होते, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम और थर्मोडायनॅमिक थर्मल इक्विलिब्रियम. मग हे तिन्हीपैकी एखादा इक्विलिब्रियम डिस्टर्ब केला जातो. मग हे जे ह्या ज्या प्रोसेस आहेत, फ्री एक्सपान्शन असेल किंवा एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन, अशा रिॲक्शन जर ऑकर झाल्या तर सिस्टीममधलं केमिकल कंपोजिशन सेम राहत नाही. म्हणजे काय बेटा, केमिकल इक्विलिब्रियम अटेन केला जात नाही. मग एखादा इक्विलिब्रियम जर अटेन नाही झाला तर सिस्टीम नॉन इक्विलिब्रियम स्टेटला जाते आणि जर सिस्टीम नॉन इक्विलिब्रियम स्टेटला गेली तर ती प्रोसेस पुन्हा इरिव्हर्सिबल म्हणजे रिव्हर्सिबल राहू शकणार नाही. मग चला, नोट करून ठेवले तुम्ही की दोन कॉजेस असतात रिव्हर्सिबिलिटीचे. पहिला कॉज कोणता असेल बेटा, पहिला कॉज कोणता होता तर तुम्हाला कळालं, लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू रेजिस्टिव्ह फोर्सेस लाईक द फ्रिक्शन असेल किंवा आणखीन काय सांगितलं होतं मी तुम्हाला, विस्कॉसिटी असेल. आणि दुसरं कॉज होतं काय, देअर आर सम प्रोसेसेस लाईक द फ्री एक्सपान्शन ऑर एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन विच कॅन टेक द सिस्टीम इन अ नॉन इक्विलिब्रियम स्टेट. ते सिस्टीमला नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये घेऊन जातात. कसं घेऊन जातात, तिन्हीपैकी एखादा इक्विलिब्रियम बिघडवतात ते. म्हणजे कोणता, आयदर मेकॅनिकल इक्विलिब्रियम और केमिकल इक्विलिब्रियम और थर्मल इक्विलिब्रियम, तीनपैकी एखादा बिघडवलं की सिस्टीम नॉन इक्विलिब्रियम स्टेटला जाते, म्हणजे तिथला इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला बेटा. ठीक आहे, मग ह्या दोन कारणानं इरिव्हर्सिबिलिटी आपल्याला ऑकर झालेली पाहायला मिळते. ठीक आहे बरं, चला या सुरुवातीच्या दोन प्रोसेस होत्या, कोणत्या, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता बाळानं ह्याच्या पुढच्या ज्या प्रोसेस येणार आहेत त्या एकट्या एकट्या येणार आहेत, पण या सर्व प्रोसेस स्टडी करण्यासाठी आपल्याला काही अझम्पशन्स माहिती असावं. कोणतीही थर्मोडायनॅमिक प्रोसेस स्टडी करत असताना ती तीन अझम्पशन्स वरती वर्क करते. कोणते कोणते बघा, आपल्याला आता मग कोणता मेन पॉइंट पाहिजे, अझम्पशन्स, अझम्पशन्स पाहिजे. तुम्हाला असं म्हणू शकतात, व्हॉट आर द अझम्पशन्स टू स्टडी द थर्मोडायनॅमिक प्रोसेस, अझम्पशन्स टू स्टडी, काय स्टडी करण्यासाठी, थर्मोडायनॅमिक प्रोसेस. कोणत्या बी एखाद्या प्रोसेसची स्टडी करीत असताना काय काय अझम्पशन्स असतील असं तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे आपलं पुढचं आर्टिकल आहे, व्हॉट आर द अझम्पशन्स ऑफ, अझम्पशन्स टू स्टडी द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता इथून पुढे येणाऱ्या कोणत्या, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस असेल, अशी कोणतीही प्रोसेस असू द्या बेटा, ती स्टडी करत असताना काय करतात, हे दोन तीन अझम्पशन्स आपण गृहित धरले, त्या तीन अझम्पशन्सवर आपण त्यांची स्टडी करू शकतो. पहिलं अझम्पशन आपण असं स्टडी करतो की गिवन थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज ऑलवेज इन अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे काय, कोणतीही सिस्टीम आपण कन्सिडर करायला की आधी आपण असं कन्सिडर करतो ती कशी, रिव्हर्सिबल अँड कॉसिस्टॅटिक आहे. रिव्हर्सिबल म्हणजे काय, विच ऑकर्स इन्फायनाइटेसिमली स्लोली, म्हणजेच ती कॉसिस्टॅटिक प्रोसेस आहे आणि कॉसिस्टॅटिक असल्यामुळं इट ऑलवेज रिमेन इन अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. म्हणून आपण असं म्हणतो, सिस्टीम ऑलवेज रिमेन इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, ऑलवेज रिमेन इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम ड्युरिंग ऑल द चेंज. म्हणजे त्या सिस्टीममध्ये स्टेट व्हेरिएबल्समध्ये जे बी चेंजेस होतील बेटा, त्या सर्वच्या सर्व चेंज होत असताना सिस्टीम कशी होती, तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये होती असं आपण इमॅजिन करतो. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे आपण ही प्रोसेस कशी म्हणून समजतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. थोडक्यात दॅट इज सिस्टीममधली प्रोसेस आपण कशी समजून, प्रोसेस इज रिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे असं कन्सिडर करून त्याची स्टडी करत असतो. रिव्हर्सिबल, और त्याला काल म्हटलं
म्हटल्यासारखं कशी रे, क्वासी स्टॅटिक प्रोसेस, म्हणजे आता कोणतीही थर्मोडायनॅमिक प्रोसेस आपण इथून पुढं ज्या बी स्टडी करणार आहे त्या काय गृहित धरून स्टडी केली, की ती जी प्रोसेस आहे ती रिव्हर्सिबल प्रोसेस आहे और क्वासी स्टॅटिक प्रोसेस आहे, ज्याच्यामुळं की दॅट सिस्टीम ऑलवेज रिमेन्स इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. मग आपलं पहिलं अझम्पशन एवढंच आहे लेकरांनो लक्षात घ्यायचा, काय सिस्टीम ऑलवेज रिमेन्स इन अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आणि जर तिला थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये राहायचं असेल तर ती प्रोसेस कशी असावी बेटा, एक तर रिव्हर्सिबल म्हणजेच क्वासी स्टॅटिक प्रोसेस असावी. ठीक आहे, चला याचं दुसरं अझम्पशन काय, सिस्टीम इन्वॉल्व्ड इन प्रोसेस. बघा कोणतीही प्रोसेस हा सुद्धा त्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व केलेली सिस्टीम कोण आहे, तर सिस्टीम इन्वॉल्व्ड इन अ प्रोसेस इज काय, आयडियल गॅस आहे असं समजतं, इज आयडियल गॅस कन्फाईन्ड. कसला आयडियल गॅस आहे, विच इज कन्फाईन्ड म्हणजे एनक्लोज केलेला आहे कुठं, विच इज कन्फाईन्ड इन अ सिलिंडर, एका सिलिंडरमध्ये एनक्लोज केलेला आहे विथ कसला, मुव्हेबल, मी मग सांगितल्यासारखं मुव्हेबल पुन्हा काय, मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. मग बघा आता इथून पुढच्या थर्मोडायनॅमिक प्रोसेस, कोणतीही थर्मोडायनॅमिक प्रोसेस तुम्ही स्टडी करा, ते स्टडी करीत असताना आपण असं अज्युम केलेलं आहे म्हणजे ऑलरेडी गृहित धरलेलं आहे काय, ती सिस्टीम म्हणजे कोण आहे तिथलं, सिस्टीम इन्वॉल्व्ड इन अ प्रोसेस. कोण आहे सिस्टीम, तर आयडियल गॅस ही सिस्टीम आहे. कसला आयडियल गॅस आहे, विच इज एनक्लोज्ड इन अ सिलिंडर, आणि सिलिंडर कसला आहे, विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. म्हणजे आता इथून पुढे कोणतीही थर्मोडायनॅमिक प्रोसेस स्टडी करत असताना हे आपण वेगळं सांगायची गरज नाही की ती सिस्टीम म्हणजे कोण समजा, आयडियल गॅस समजा, तुम्ही मनानं समजून घ्यायचं कोणत्याही प्रोसेसमधली सिस्टीम म्हणजे आपण फक्त आणि फक्त आयडियल गॅसबद्दलच बोलणार, बाकीच्यांबद्दल बोलणार नाही. म्हणून हे थर्मोडायनॅमिक प्रोसेस स्टडी करण्याचं दुसरं अझम्पशन आहे. तिसरं काय बघा, जर हा आयडियल गॅस असेल तर काय म्हणणार आपण, आयडियल गॅस इक्वेशन इज ॲप्लिकेबल फॉर सिस्टीम. आता वर जी आपण सिस्टीम सांगितली ती कोणती, आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ कंटेनर विथ द पिस्टन विच इज मासलेस फ्रिक्शनलेस अँड कसा आहे, मासलेस फ्रिक्शनलेस अँड मुव्हेबल असं. बघा मग कोणतीही थर्मोडायनॅमिक प्रोसेस स्टडी करायला बेटा आपण हे तीन अझम्पशन्सचा यूज करत असतो. मग कोणते अझम्पशन्स कळाले, सिस्टीम ऑलवेज रिमेन्स इन अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, म्हणजे सिस्टीम कसली रे बेटा, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ती किंवा क्वासी स्टॅटिक प्रोसेस आहे. दुसरं अझम्पशन काय सांगते, कोणत्या बी प्रोसेसमध्ये जी आपण सिस्टीम यूज करणार आहे ती सिस्टीम कुणाला म्हणायचं आपल्याला, दॅट सिस्टीम इज अ आयडियल गॅस विच इज एनक्लोज्ड और कन्फाइंड इन अ सिलिंडर कसा, विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टल. आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रोसेसमधली सिस्टीम जर आयडियल गॅस असेल तर त्या सिस्टीमला आयडियल गॅस इक्वेशन सुद्धा लागू होणार. मग इथून पुढे बेटा आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रोसेस स्टडी करायच्या, जशा काय आयसोथर्मल प्रोसेस असेल, ॲडियाबेटिक असेल, आयसोकोरिक असेल, आयसोबारिक असेल, सायकलिक प्रोसेस असेल, ह्या सगळ्या प्रोसेस स्टडी करताना आपण ॲक्च्युली जनरली किंवा मोस्टली कशाचा विचार करणार, तर या तीन अझम्पशन्सचा विचार करणार. ठीक आहे, तर हे होते अझम्पशन्स टू स्टडी द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. चला बाळांनो आता तुम्हाला कळालंय की रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस काय काय असतात ते. ठीक आहे, आता आपल्याला दुसऱ्या टाईपच्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसकडे जायचं आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहेत, आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे, आता आपल्याला स्टडी करायची आयसोथर्मल प्रोसेस काय असते, दोन नंबरची प्रोसेस आहे. ठीक आहे, आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस काय सांगते ते बघायचं आहे आपल्याला. हे सेकंड टाईपची जी प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस आहे. आता कोणती प्रोसेस स्टडी करत असताना बेटा एक सिक्वेन्स लक्षात ठेवा, त्या सिक्वेन्सनं लिहित चालायचं. म्हणजे कसा, सुरुवातीला आपण त्या डेफिनेशनची, त्या प्रोसेसची डेफिनेशन सांगणार, त्याचे काही एक्झाम्पल्स सांगणार, पुन्हा त्याचं इक्वेशन ऑफ स्टेट तयार करणार. इक्वेशन ऑफ स्टेट झालं की वर्क डन काढणार त्या प्रोसेसमधलं. वर्क डन काढला की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, ज्याला फ्लोट म्हणतो आपण, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तो आपण कसा अप्लाय करायचं ते सांगणार. आणि त्या सिस्टीमची शेवटीला पी व्ही डायग्राम काढणार. म्हणजे बघा कोणतीही सिस्टीम स्टडी करत असताना आपण असं जाणार, डेफिनेशन अँड त्याचे एक्झाम्पल्स. दुसऱ्यांदा काय सांगणार, इक्वेशन ऑफ स्टेट, त्या प्रोसेसमध्ये इक्वेशन
इक्वेशन ऑफ स्टेट काय असेल सांगणार. तिसऱ्यांदा इक्वेशन झालं की त्याच्यातलं वर्क डन काढणार. वर्क डन काढलं की चौथ्यांदा त्याला फ्लोट अप्लाय करणार आपण. फ्लोट म्हणजे काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि पाचवी म्हणजे शेवटची स्टेप त्याच्यामध्ये काय, पी व्ही डायग्राम काढायची. पी व्ही डायग्राम की कर तुम्हाला माहिती आहे, प्रेशर व्हॉल्यूमचा कर्व कसा असेल ते सांगायचं. ठीक आहे, मग आता प्रत्येक थर्मोडायनॅमिक प्रोसेस तयार करत असताना बाळांनो या स्टेपनं आपण सांगणार. पहिल्यांदा डेफिनेशन एक्झाम्पल सांगणार, पुन्हा त्याचं इक्वेशन ऑफ स्टेट तयार करणार. तुम्हाला माहिती इक्वेशन ऑफ स्टेट काय असते, इट इज द थर्मोडायनॅमिक रिलेशन. ही एक रिलेशन, मॅथमॅटिकल रिलेशन, सॉरी, कशातली, प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यातली रिलेशन सांगणार इक्वेशन असतंय, ज्याला इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो. पुन्हा यातलं वर्क डन काढणार आपण. वर्क डन काढल्याच्या नंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक अप्लाय करणार आणि शेवटी पी व्ही डायग्राम करणार. ठीक आहे, तर चला मग आता पहिल्या प्रोसेसला आपण स्टार्ट करू, नोन ॲज द आयसोथर्मल प्रोसेस. आता हे पॉईंट लक्षात ठेवा, या पॉईंटनं आपल्याला पुढं पुढं जायचं आहे. ठीक आहे, काय ठरलंय आपलं, पहिल्यांदा सांगायची त्या प्रोसेसची डेफिनेशन आणि पुन्हा त्याचे एक्झाम्पल्स द्यायचे. बघा, थर्मोडायनॅमिक, सॉरी, आयसोथर्मल प्रोसेस कुणाला म्हणायचं आहे, ज्या प्रोसेसमधले चेंज इन टेम्परेचर, सॉरी, प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ज्या प्रोसेसमध्ये, द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस म्हणायचा. बघा, मी त्याची डेफिनेशन लिहिलोय, द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस. कसे टेक्स प्लेस होतात बघा, टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड, त्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. चला बेटा, सगळ्यांना डेफिनेशन लक्षात आली की या प्रोसेसचं काय म्हणणं आहे. काय होतं, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्यात होणारे चेंजेस कसे असतात बेटा, आर टेक्स प्लेस ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणून तिला आयसोथर्मल प्रोसेस म्हणायचं. ही अवघड वाटत असेल बेटा, असे सुद्धा करू शकतो आपण. काय, द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड. या प्रोसेसला सुद्धा आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणू शकतो. मग आपली वरची बोर्डाच्या पुस्तकानं दिलेली डेफिनेशन आहे आणि खालची तुम्ही तयार करू शकता असे सुद्धा. ठीक आहे, थोडक्यात काय रे, तर जी सिस्टीम असेल कॉन्स्टंट टेम्परेचरला ऑकर व्हायलेली प्रोसेस आहे, म्हणजे सिस्टीमचं चेंज इन टेम्परेचर झिरो असेल. लक्षात ठेवायचं, काय, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन टेम्परेचर झिरो आहे. बेटा, चेंज इन टेम्परेचर झिरो असेल तर इंटरनल एनर्जी, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जीसुद्धा झिरो असेल, लक्षात घ्यायचं. मग हा महत्त्वाचा पॉईंट आहे आयसोथर्मल प्रोसेसच्या बाबतीत. ठीक आहे, एक्झाम्पल पाहायचं आहे आता. बघा, पहिला पॉईंट, डेफिनेशन तर क्लिअर केली आपण, आयसोथर्मल प्रोसेस काय सांगते ते कळालं. दुसरा पॉईंट आता काय लक्षात आलं पाहिजे आपल्या ह्याचं एक्झाम्पल, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय, मेल्टिंग ऑफ आईस. हे एक्झाम्पल तुम्ही आयसोथर्मल प्रोसेसचं सांगू शकता. मेल्टिंग ऑफ आईस इज कॅरीड आउट ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर, ते असते आयसोथर्मल प्रोसेसचं एक्झाम्पल. चला, एक्झाम्पल झालं, डेफिनेशन झाली, आता मी पुन्हा सांगितलं तुम्हाला काय काढायचं आहे, इक्वेशन ऑफ स्टेट घ्यायचं आहे. मग ही प्रोसेस काय सांगते रे, प्रेशर आणि व्हॉल्यूम, नीट बघा, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे चेंजेस कसे होईल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग या इक्वेशन ऑफ स्टेट कसं होईल याच्यासाठी बघा, इक्वेशन हा पहिला पॉईंट डेफिनेशन, दुसरा एक्झाम्पल, तिसरा इक्वेशन ऑफ स्टेट. या सिस्टीमचं इक्वेशन ऑफ स्टेट तुम्ही कसं सांगणार, तर आपल्याला क्लिअर कळायलं आहे. आयडियल गॅस इक्वेशन कसं असतं बेटा बघा, काय असते, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, याच्यातले हे सगळेच कॉन्स्टंट आहेत, म्हणजे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच काय रे बेटा, हा बॉइल्स लॉ आपण इथं यूज करू शकतो, लक्षात घ्यायचं. बॉइल्स लॉ इज ॲप्लिकेबल फॉर द आयसोथर्मल प्रोसेस, या आयसोथर्मल प्रोसेस साठी बॉइल्सला लागू होईल. मग आता इमॅजिन कर, हे इक्वेशन ऑफ स्टेट सांगत असताना समजा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेटला
त्याचे कॉर्डिनेट काय असतील, व्हॉल्यूम आणि प्रेशर, पी आय आणि व्ही आय किंवा व्ही आय आणि पी आय असे कॉर्डिनेट असतील. तर हे याचं इक्वेशन ऑफ स्टेट आपल्याला असं लिहिता येते, पी आय व्ही आय इज इक्वल टू पी एफ व्ही एफ, हे काय असतील, कॉन्स्टंट असेल. मग हे झालं इक्वेशन ऑफ स्टेट फॉर द आयसोथर्मल प्रोसेस. मग बेटा मी सांगितलेले पॉईंट विसरू नको, कोणतीही प्रोसेस लिहित असताना या पॉईंटनं जायचं, डेफिनेशन लिहिल्या, एक्झाम्पल्स दिलं, त्याचं एक एक्झाम्पल आपण मेल्टिंग ऑफ आईस हे एक्झाम्पल दिलं, इक्वेशन ऑफ स्टेट लिहित असताना विचार करायचा याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे, काय कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम जे आहे आयडियल गॅसची ती कशी कॉन्स्टंट आहे, त्या दोन्हीचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असेल. आता मी कसं ओळखलं पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे आयडियल गॅस इक्वेशन बघ ना बेटा, ह्याच्यात प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज व्हायलेत, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतील, आर कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर कॉन्स्टंट इन आयसोथर्मल प्रोसेस. आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे टेम्परेचर, हे सेम राहतं म्हणून ही आयसोथर्मल प्रोसेस असते. बघा पहिले दोन पॉइंट तुम्हाला कळाले बेटा, डेफिनेशन कळाली, एक्झाम्पल मिळालं, इक्वेशन ऑफ स्टेट सुद्धा मिळालं, आता काढायचं आपल्याला वर्क डन ड्युरिंग द प्रोसेस. ठीक आहे, मग आता वर्क डन काढत असताना तुम्हाला माहिती, वर्क डन कसं काढतो बेटा आपण, पी इंटू डी व्ही या फॉर्म्युला काढतो. इमॅजिन करा, स्मॉल एक्सपान्शन ऑफ अ गॅस कन्सिडर केला आपण, काय आपण काय केलं, प्रेशर डिक्रीज केली, व्हॉल्यूम इन्क्रीज होईली म्हणजे गॅसचं एक्सपान्शन होईल. मग आता आयडियल गॅस जर असेल त्याच्या स्मॉल एक्सपान्शन साठीचं वर्क डन असं काढावं लागेल. मग टोटल वर्क डन कसं काढणार लेकरांनो, काय होणार, आपल्याला कन्सिडर करायची एक सिस्टीम आहे ज्याच्यात की व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ. बघ ना बेटा इथं व्ही आय म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि व्ही एफ म्हणजे फायनल व्हॉल्यूम आहे. या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम, बघा काय मी इथं असं म्हणतो, हे व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ अशी व्हॉल्यूम चेंज व्हायली. मग टोटल वर्क डन काढायचं आहे तर आपल्याला हे इक्वेशन इंटिग्रेट करावं लागेल बिटवीन द लिमिट व्ही आय टू व्ही एफ, या दोन लिमिट मध्ये हे वरच्या इक्वेशनला आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. ठीक आहे, मग बघा आता मी याचं इंटिग्रेशन काढायचा प्रयत्न करतो. कसं इंटिग्रेशन काढायचंय, एक आहे व्ही आय टू व्ही एफ, डी डब्ल्यू ची व्हॅल्यू पुट करतो मी पी इंटू डी व्ही. आता बेटा तुम्हाला इथं पी ची व्हॅल्यू पुट करता येऊ शकते, पी म्हणजे प्रेशर आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय सांगते मला सांगा, काय सांगते, आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, म्हणून मी असं म्हणतो इथे का आपल्याला माहित असलेलं, बट पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. याच्यावरून ह्या प्रेशरची व्हॅल्यू मी तयार करतो का, इथं पुट करायची, काय आली, एन आर टी डिवायडेड बाय व्ही. मग ही जी प्रेशरची व्हॅल्यू ती मी इथं पुट करतो. सो दिस वर्क डन इज इक्वल टू दिस व्ही आय टू व्ही एफ, प्रेशर मीन्स काय, एन आर टी अपॉन व्ही इन टू डी व्ही. चला इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं तुम्हाला चांगलं कळतंय, आपलं ठरलेलं आहे कोणतंही इंटिग्रेशन सॉल्व करत असताना आपण कॉन्स्टंट बाहेर घेतो, आतमध्ये फक्त व्हेरिएबल. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोण आहे, डी व्ही म्हणजे व्ही व्हेरिएबल आहे, हे एन आर टी मी या इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकतो. मग कसं लिहिता येईल, डब्ल्यू इज इक्वल टू दिस एन आर टी इंटिग्रेशन डी व्ही अपॉन व्ही हे व्ही आय टू व्ही एफ. मग आता डी एक्स अपॉन एक्स इंटिग्रेशन पार्ट आहे बेटा तुम्हाला, काय असते, लॉग एक्स असते. तर मी याचं सुद्धा इंटिग्रेशन असं लिहून टाकतो, डब्ल्यू इज इक्वल टू दिस एन आर टी आणि त्याचं इंटिग्रेशन झालं काय असेल, लॉग ऑफ व्ही. बघा लोअर लिमिट त्याची काय, व्ही आय, अप्पर लिमिट व्ही एफ. मग हे जर अप्लाय केलं तर आपल्याला असं मिळेल एन आर टी इन ब्रॅकेट काय येईल इथं, लॉग ऑफ व्ही एफ मायनस लॉग ऑफ व्ही आय. आणि मी याला जर का लॉगची प्रॉपर्टी यूज करून दिलं तर मी असं लिहू शकतो एन आर टी इंटू लॉग ऑफ काय लिहिता येईल रे, व्ही एफ मायनस व्ही आय असं लिहिता येऊ शकतं, लक्षात घ्यायचा व्ही एफ मायनस व्ही आय. आणि हे झालं वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. चला आपला तिसरा पॉईंट सुद्धा क्लिअर झाला बेटा. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलंय, कोणतीही प्रोसेस कंप्लीट करताना मी सांगितलेल्या पॉईंटनं दा, डेफिनेशन एक्झाम्पल, डेफिनेशन झाली एक्झाम्पल झालं, इक्वेशन ऑफ स्टेट झालं, आता काय काढलं, वर्क डन काढलं, वर्क डन एवढं आलं. मग आता शेवटची वेळ काय, काय करायचं, शेवटच्या पॉइंटला आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय करायचा आहे. म्हणून बघा आता इथं मी काय केलं, हे तिसरा का चौथा, चौथा पॉइंट होता टू फाइंड डब्ल्यू, वर्क डन काढलं या प्रोसेस मधलं. ठीक आहे, आता पाचव्या पॉइंटला आपल्याला फ्लोट म्हणजे
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा यूज करायचा. काय सांगतो रे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स? तुम्हाला आठवत असेल, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट सप्लाइड मायनस वर्क डन, असा हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण स्टडी केलेला आहे, तो मी आता इथं यूज करायला. मग आता याच्यात फक्त व्हॅल्यू पुट करा. बघ ना बेटा, डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी या प्रोसेसमध्ये किती असतो? झिरो आहे. वाय इट इज झिरो? बिकॉज चेंज इन टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज झिरो. जर टेम्परेचरच चेंज नाही झालं, इंटरनल एनर्जी सुद्धा इन्क्रीज होणार नाही. ठीक आहे, म्हणून मी इथं डेल्टा यू ला झिरो पुट करतो. हे क्यू मायनस डब्ल्यू म्हणजेच काय? हे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. हे इक्वेशन काय सांगायला बेटा? एंटायर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज यूज टू इन डुईंग द वर्क. वर्क डन करण्यासाठीच, म्हणजेच काय? गॅसचं एक्सपान्शन करण्यासाठी सगळीच्या सगळी हीट यूज करायला, लक्षात घ्या. मग हे सांगते आपल्याला, जेवढी बी हीट आपण सप्लाय करू, दॅट एंटायर हीट इज यूज बाय सिस्टीम टू परफॉर्म द वर्क ओव्हर द सराउंडिंग. म्हणजे काय? तो जो पिस्टन असेल त्याला वर ढकलण्यामध्येच, म्हणजेच गॅसचं एक्सपान्शन करण्यासाठी सप्लाय केलेली हीट यूज केली जायची. मग कधी कधी तुम्हाला हीट काढा म्हणतात, तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायो का? वर्क डन असते म्हणजे काय आलं? एन आर टी इंटू लॉग ऑफ काय? हे व्ही एफ अपॉन व्ही आय असं याला लिहिता येऊ शकतं. हा लॉग आहे आणि हे झाली अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड इन आयसोथर्मल प्रोसेस. मग हे इक्वेशन फार महत्वाचं आहे लेकरांनो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स तुम्ही कसा यूज केला ते. ठीक आहे, मग चला आपण इथपर्यंत आलात. कुठपर्यंत? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय करण्यापर्यंत. आपले मेन मेन पॉईंट पुन्हा लक्षात ठेवा. डेफिनेशन एक्झाम्पल ओके केलं, इक्वेशन ऑफ स्टेट सांगितलं, पुन्हा वर्क डन काढून टाकलं, किती वर्क डन असेल एवढं आलं, पुन्हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय केला, आणि आता शेवटची जी वेळ आहे आयसोथर्मल प्रोसेसमधला शेवटचा पॉईंट म्हणजे काय रे बेटा? याची पीव्ही डायग्राम काढायची. ठीक आहे, मग आता तुम्हाला सर्व कळालेलं आहे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय काय होत आहे ते. मी ते सर्व पॉइंट पुन्हा एकदा लिहिलोय आणि या आयसोथर्मल प्रोसेसला मी रिवाइज करायलो. बघा, पहिल्यांदा आपण सांगितलं डेफिनेशन. काय सांगितलं बेटा? तर तुम्हाला कळालंय, द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. किंवा आपल्या बुक्सनी दिलेली डेफिनेशन कोणती? द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये हे दोन पॉइंट महत्वाचे असतात. काय? चेंज इन टेम्परेचर सिस्टीमचं झिरो आहे आणि चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो आहे. हे आपल्याला डेफिनेशनच सांगितलं. चला, पहिला पॉइंट आपला क्लिअर झाला. दुसरा पॉइंट म्हणतो आपल्याला एक्झाम्पल सांगा. काय सांगितलं आपण? मेल्टिंग ऑफ आईस. बघा, मेल्टिंग ऑफ आईस हे आयसोथर्मल प्रोसेसचं एक्झाम्पल आहे. तिसरा पॉइंट सांगतंय, इक्वेशन ऑफ स्टेट सांगितलं का? इक्वेशन ऑफ स्टेट काय? याच्यात पीव्ही कॉन्स्टंट आहे. मग समजा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम पी आय व्ही आय टू पी एफ व्ही एफ, देन आपल्याला असं लिहिता येतंय, पी आय व्ही आय इज इक्वल टू पी एफ आणि व्ही एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज आवर इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ द सिस्टीम. चला, तिसरा पॉईंट सुद्धा कम्प्लीट केला. पुन्हा काय म्हणतंय हे? वर्क डन काढा. स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन पी इन टू डी व्ही न होतं. ह्याच्यात प्रेशरची व्हॅल्यू पुट केली किंवा टोटल वर्क डनला आपण याला इंटिग्रेट केलं व्ही आय टू व्ही एफ पी इन टू डी व्ही. आणि याच्यात तुम्हाला आठवतंय, वर्क डन काढताना व्ही आय टू व्ही एफ ह्या प्रेशरची व्हॅल्यू आपण पुट केली कुठून? आयडियल गॅस इक्वेशनवर. कशी होती? एन आर टी डिवायडेड बाय काय? व्ही इन टू डी व्ही. आणि याचं इंटिग्रेशन शेवटी असं आलं तर बेटा काय? दिस एन आर टी इन टू लॉग ऑफ काय आलं तर व्ही एफ अपॉन काय? व्ही आय, या टाईपचं. आणि हे झालं वर्क डन. हा चौथा पॉइंट होता. पाचवा पॉइंट आपल्याला काय सांगतोय? हा फ्लोट अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यानं काय सांगितला? तर तो असा होता, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस वर्क डन. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन हीट सप्लाइड अँड वर्क डन बाय द सिस्टीम. मग आपल्याला कळलं, याच्यामध्ये बघा डेल्टा यू किती असतं बेटा? झिरो. याच्यावरून क्यू मायनस डब्ल्यू. मग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला असा कळाला, टोटल हीट सप्लाय टू द सिस्टीम इन आयसोथर्मल प्रोसेस इज युटिलाइज्ड ऑर यूज्ड टू डू द वर्क ओव्हर द सराउंडिंग बाय द सिस्टीम. सिस्टीमनं कशासाठी यूज केली? वर्क डन करण्यासाठी. एवढा पार्ट झालाय. आणि ही हीट किती ते काढा म्हटले, इथून वर्क डनची व्हॅल्यू पुट करा बेटा. काय होती? दिस एन आर टी इन टू लॉग ऑफ काय होतं हे? व्ही एफ मायनस व्ही आय. काही काही बुकमध्ये याला असं सुद्धा लिहिलेलं असेल का, या वर्क डनला हे तर 2.303 हे असं सुद्धा लिहितात, इन टू एन
ln RT into log of आता इथं log to the base 10 घेतात लक्षात घ्या हे Vf upon Vi असं लिहितात इथं आधी याच्यात काय E असतो याच्यात 10 घेतील मग कधी कधी तुम्हाला असं सुद्धा दिसेल आपल्या बुकने लिहिलं नाही पण इतर रेफरन्स बुक जर तुम्ही वाचले तर हे इक्वेशन असं पाहायला भेटू शकतं ठीक आहे मग बघा इथपर्यंत आलात 5 पॉइंट तुम्हाला कळाले आता महत्त्वाची कोणती PV डायग्राम मग आता हा 6वा पॉइंट महत्त्वाचा आपल्याला PV डायग्राम मग ही PV डायग्राम काय सांगते बेटा बघा काय कळायले रे चल प्रेशर आणि व्हॉल्यूम टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे बॉइल्स लॉ उपयोग व्हायलाय बॉइल्स लॉचं इक्वेशन माहिती तुम्हाला ग्राफ असा कसा या टाइपचा ग्राफ येईल इकडे जर आपण काय घेतलं प्रेशर आणि इकडे व्हॉल्यूम घेतलं तर बघा या टाइपचा ग्राफ असेल समजा हे T1 टेम्परेचर हा T2 चा असेल परत हा T3 चा असेल असे या टाइपचा ग्राफ असेल पण मी इथं एकच काढतो फक्त बरोबर कॉन्स्टंट टेम्परेचर आहे T इज इक्वल टू कॉन्स्टंट मग नेहमी प्रमाण आपलं हे इनिशियल प्रेशर असेल हे इथलं जे आलं ते फायनल प्रेशर असेल हे इथं जी होती ती इनिशियल व्हॉल्यूम असेल आणि ही फायनल व्हॉल्यूम असेल मग आता तुम्हाला क्लिअर कळायलंय का क्यू इज इक्वल टू डब्ल्यू एनर्जी जर सिस्टीमने ऍब्सॉर्ब केली वर्क डन पॉझिटिव्ह म्हणजे एक्सपान्शन एनर्जी जर रिलीज केली तर कसं असेल निगेटिव्ह एनर्जी असेल वर्क डन निगेटिव्ह म्हणजेच काय व्हायला लागलंय कॉम्प्रेशन ऑफ गॅस इंडिकेट करतंय तर ही पी व्ही डायग्राम झाली ठीक आहे तर अशा ह्या 6 मेन पॉईंट्सनं आपल्याला प्रत्येक प्रोसेस कम्प्लीट करायची लेकरांनो काय कम्प्लीट करायचंय हे 6 पॉईंट सांगत असताना पेन पडलं जरा या पेनला उचलून घेतो मी बघा काय काय डेफिनेशन एक्झाम्पल इक्वेशन ऑफ स्टेट पुन्हा वर्क डन काढलं की हीट सप्लाय म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे क्यू सोबत त्याची रिलेशन काढायची आणि नंतर पी व्ही डायग्राम काढायची आता एक आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला ह्याच्यात करता येऊ शकतो तो म्हणजे कोणता तर आपल्याला या ग्राफचा स्लोप काढता आला पाहिजे हा जर स्लोप काढता आला ग्राफचा तर आपलं काम आणखीन सोपं होऊ शकतं लक्षात घ्या मग हा स्लोप काढत असताना काय आता हा नाही आहे आपल्या बोर्डासाठी पण लक्षात ठेवा स्लोप ऑफ ग्राफ ह्या ग्राफचा स्लोप काढला तर आपल्याला काय मिळू शकतं त्यासाठी जरा मी इथं थोडीशी जागा तयार करतो ह्याच्यामध्ये तुम्हाला आता कळालंय हा शिकून झाला आपला बोर्डाचा पार्ट संपला लेकरांनो फक्त MCQ साठी मी तुम्हाला एक थोडंसं मॉडिफिकेशन सांगायलंय स्लोप ऑफ ग्राफ म्हणजे कोणता पी व्ही कर्व याचा जर स्लोप काढला आपण तर काय मिळू शकतो बघा आपण आता पाहिल्यासारखं इकडे प्रेशर आणि इकडे व्हॉल्यूम असेल आणि या टाइपचा ग्राफ असतो त्याचा ए टू बी म्हणू आपण ही स्टेट याचा स्लोप काढा म्हणजे समजा हे या टाइपनं हा अँगल थिटा दिला तर याचा तुम्हाला स्लोप काढायचा आहे इकडे कोण आहे लेकरांनो प्रेशर आहे मग हे दोन कुठले तरी पॉईंट घ्या एवढ्या अंतराला आपण काय म्हणू शकतो डी पी आणि हो का हे इकडले जर हा अँगल किती थीटा आहे आणि हे इकडले जर पॉईंट घेतले तर याला एवढ्या अंतराला आपल्याला डी व्ही असं म्हणता येते म्हणजे याचा स्लोप काय असणार आहे का वाय टू मायनस वाय वन म्हणजे डी पी अपॉन डी व्ही हा स्लोपचा कन्सेप्ट यूज केला आपण कोणता स्लोप इज इक्वल टू डी पी अपॉन डी व्ही असा या टाईपचा तो खरा कन्सेप्ट असेल मग आता काय करायचं बेटा करत असताना आपल्याला हे आणायचंय तर मी मग सारखं आणणार काय इक्वेशन ऑफ स्टेट काय याचं पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो ठीक आहे मग चला आता जर का मी ह्याचं डिफरन्शिएट केलं पी प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही चेंज होईल तर काय येणार पी इंटू डी व्ही बाय डी टी बघा विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आहे प्लस व्ही इंटू डी पी अपॉन डी टी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आहे आणि कॉन्स्टंट म्हणजे काय झालं रे झिरो झालं मग चला मी आता याला थोडंसं रिअरेंज करतो काय अरेंज केलं पी इंटू दिस डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ऑफ हे डी टी डी पी अपॉन डी टी दोन्हीकडले डी टी कॅन्सल झाले मग मला इथं जे पाहिजे ते मिळवतो मी काय ह्या डी व्ही लावतो मायनस पी बाय व्ही इज इक्वल टू डी पी अपॉन डी व्ही आणि हा तो स्लोप असतो लक्षात घ्या मग स्लोप ऑफ ग्राफ इज गिवन बाय डी पी ऑफ डी व्ही चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम असं सांगायलंय आणि तो असतो मायनस पी बाय व्ही हे इक्वेशन लक्षात ठेवा कधी कधी याचा तुम्हाला स्लोप विचारू शकते मग स्लोप काय सांगतंय तर डी पी बाय डी व्ही रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम सांगायला तो आणि तो कसा असतोय मायनस पी बाय व्ही न मिळतो ठीक आहे हा झाला स्लोप ऑफ पी व्ही कर्व कधी कधी तुम्हाला असा MCQ तयार करते इन केस ऑफ आयसोथर्मल प्रोसेस द स्लोप ऑफ पी व्ही कर्व इज मायनस पी बाय व्ही असतो बेटा आलं लक्षात हा निगेटिव्ह का तुम्हाला कळायला लागलंय या टाईपने इन्क्लायनेशन आहे
ठिकाणी स्लोप कमी कमी होत चालला त्याचा, म्हणून ते निगेटिव्ह साईन आलेली असेल. ठीक आहे, तर ही होती आयसोथर्मल प्रोसेस. बाळांनो आता अशाच आपल्याला या बाकीच्या सर्व प्रोसेस कंप्लीट करायच्या आहेत, म्हणून मी सांगितलेले पॉईंट नीट लक्षात ठेवा. कोणते कोणते? डेफिनेशन आणि एक्झाम्पल सांगायचं, पुन्हा इक्वेशन ऑफ स्टेट तयार करायचं, पुन्हा वर्कडन काढायचं. वर्कडन काढलं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय करायचा, पी व्ही डायग्राम काढायची आणि त्याचा स्लोप काढायचा. हा मात्र आपल्या पुस्तकानं दिलेला पॉईंट नाही, मी एक्स्ट्रा पॉईंट सांगायलोय, तुमच्याकडं स्टोअर म्हणून असावा.